नमस्कार मी भूषण करंदीकर आपण बघाय झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे हितगुजमध्ये आपलं स्वागत हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत मधुमेह आणि माधवबाग उपचार पद्धती या विषयावरती आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत या माधव बागसे डॉक्टर रोहित साने डॉक्टर रोहित साने यांची थोडक्यात ओळख करून देण्याआधी मी त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो डॉक्टर आपलं खूप खूप स्वागत डॉक्टर रोहित यांनी हृदयरोगावरील उपचारांसाठी आयुर्वेदाच्या चिकित्सेचा वापर सर्वप्रथम केला त्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्रातील अद्ययावत वैद्यकीय तपासण्या आयुर्वेदातील औषधं पंचकर्म आहार व्यायाम योग आणि जीवनशैलीतील सुधारणांसाठी समुपदेशनाचा एकत्र वापर करून माधवबाग या जगातील पहिल्या विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या हॉस्पिटल आणि क्लिनिक्समधून लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार केले वर्ल्ड कार्डिओलॉजी काँग्रेसतर्फे दरवर्षी जगभरातील सोबत परिषद भरवली जाते देश विदेशात आयोजित होणाऱ्या या परिषदांना डॉक्टर रोहित साने यांना आमंत्रित केलं जातं जगविख्यात लँडसेट या मासिकातून त्यांचे प्रबंध प्रकाशित करण्यात आले आहेत यंदाही मेक्सिको इथे होणाऱ्या वर्ल्ड हार्ट फाउंडेशन परिषदेत डॉक्टर साने सहभागी होणार आहेत तर डॉक्टर साने यांनी केलेल्या उपचारांविषयी चर्चा करूयात मात्र तुम्ही देखील डॉक्टर साने यांना प्रश्न विचारू शकता त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय चल सुरुवात करतोय डॉक्टर मधुमेह खर तर असा आजार आहे की जो शत्रूलाही होऊ नये असं आपण म्हणतो पण भारतात मधुमेहाचं प्रमाण खूप वेगाने वाढताना आहे तर त्याची नेमकी कारण काय आहेत मधुमेह होण्यासाठी जसं तुम्ही आता म्हणाल की शत्रूला सुद्धा होऊ नये असाच खरा तो रोग आहे कारण का मधुमेह असा रोग आहे जो छुपा असतो जो लपून बसलेला असतो स्वतःहून काही करत नसतो पण तो काही ना काहीतरी कुठून ना कुठून तरी करायला लावत असतो असा तो रोग आता थोडक्यात काय तर मधुमेह हो वाढतं प्रमाण काय तर मधुमेह हो दोन प्रकारचे असतात त्याच्यानुसार त्याचं आपल्याला रिलेशन कळेल की का वाढतं येते एक सर्वात पहिलं कुठला असतो मधुमेह हो, तर असा मधुमेह हो जो आपल्या घराण्यातून येत असतो माझ्या आईला वडिलांना माझ्या काकाला माझ्या आजीला आजोबाला कोणाला तरी मधुमेह होता तो तो, तो माझ्याकडे जेनेटिकली ट्रान्सफर होऊ शकतो हा असा एक प्रकारचा मधुमेह हो। आणि दुसऱ्या प्रकारचा एक मधुमेह हो जो असतो तो असा असतो की माझ्याकडे जरी माझ्या घराण्यात कोणालाही मधुमेह हो नसला तरी माझ्या घराण्यात नसतानासुद्धा माझं वजन जर जास्त वाढलेलं असेल इन्सुलिन रेझिस्टन्स झालेलं असेल माझी लाईफस्टाईल चुकीची असेल तरी त्याच्यातून निर्माण होणारा दुसऱ्या प्रकारचा इन्सुलिन रेझिस्टन कॅन्सरचा जो मधुमेह असतो हा दुसऱ्या प्रकारचा म्हणजे जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला म्हणजे आपण पन्नास सात सत्तर वर्ष मागे जर गेलो परत याच्यात तो दोन करोड लोकांना असं करत करत तो ट्रान्सफर होत जाणार आहे तो जास्तीत जास्त मोठा होत जाणार आहे आणि त्याच्याच बरोबर जर आपण व्यायाम बरोबर करत नसलो जर चरबी जास्त वाढत जात असली तर त्याच्यातून इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो म्हणून अजून परत मधुमेह वाढू शकतो सो थोडक्यात मधुमेह वाढण्याची दोन मेजर कारण आपल्याला दिसून येतात खरं पण मधुमेहाची मुख्य लक्षणं कोणती आणि ती लक्षणं समजा नसतील आपल्याला दिसत नसतील तर तो अचानक उघडकीस येऊ शकतो का मधुमेह बऱ्याच वेळेस उघडकीस येऊ शकतो लक्षणं कोणती तर साधी सुधी लक्षणं असतात जसं फॉर एक्झाम्पल माझ्या तळव्यांना हाताच्या पायाच्या तळव्यांना मला आग होती आहे जळजळ झाल्यासारखी होती आहे बऱ्याच वेळेस सुया टोचल्यासारखे होत आहेत बऱ्याच वेळेस रात्रीला आपल्याला लघवीतून उठायला लागतं झोपेतून ॲज वेल एज बऱ्याच वेळेस आपल्याला हातापायाला मुंगे आल्यासारखे होत असतात थकून गेल्यासारखं असतं गळून गेल्यासारखं वाटतं सकाळी उठल्यानंतरसुद्धा आपल्याला फ्रेश वाटत नसतं काहीतरी असं वाटतं की थकून गेलेलो आहे आपण थांबावं थोडंसं काम नको करायला बऱ्याच वेळेस स्वीट खाण्याचं क्रेविंग निर्माण होतं की अरे मला आता जेवणानंतर काही ना काहीतरी गोड खायलाच हवं असं जे हे फिलिंग यायला लागतात हे छोटे छोटे सिमटम्स असतात हे समजून घ्यायसाठी कदाचित मधुमेहाचे आपण जवळ गेलेलो असू आता क्लासिकल त्याचे जे आपण टिपिकल हे बघितलं तर सर्वात जास्त बघून येतं की रात्री लघवीला उठायला लागणं हे सर्वात जास्त प्रिडॉमिनंट सिम्पटम दिसून येतो बऱ्याच वेळेस भूक जास्त लागणं तहान जास्त लागणं हे प्रिडॉमिनंट सिमटम्स आपल्याला दिसून येतात जेव्हा आपल्याला रक्ताची तपासणी करून हे बघायला लागतं की आपलं फास्टिंग ब्लड शुगर काय आपली पोस्ट प्लॅन्ट म्हणजे जेवण नंतर ब्लड शुगर काय किंवा एचबीए वन सी काय म्हणजे तीन महिन्याची जी ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन जी आपण म्हणत असतो ते एक नवीन इन्व्हेस्टिगेशन ते जर करून घेतल तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपल्याला आता मधुमेहाची स्थिती आहे की नाही खरं आहे सर्वसामान्य प्रेक्षकांना म्हणू आपण किंवा लोकांना माहिती असतं की मधुमेहामुळे किडनीवरती परिणाम होतो पण किडनी बरोबरच इतर काही अवयवांवरती मधुमेहामुळे परिणाम होतो का आणि हृदयावरती त्याचा किती परिणाम होतो भरपूर किडनी uh, जर आपण बघितलं ना तर मधुमेहाचा परिणाम सगळ्या अवयवांवरती येऊ शकतो डोळ्यावरती येऊ शकतो किडनीवरती येऊ शकतो आपल्या गुदरद्वाराच्या इनल कॅनालवरती येऊ शकतो बऱ्याच वेळेस आपल्या हातापायाच्या एक्स्ट्रीमिटीज सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो रक्तवाहिन्यांना येऊ शकतो डोळ्याला येऊ शकतो कानाला येऊ शकतो जिभेला येऊ शकतो कुठल्याही अवयवावर आपला मधुमेहाचा प्रॉब्लेम येताना आपल्याला दिसून येऊ शकतो आता हे जे काही सगळे त्रास आहेत ह्याचा सगळ्यांचा मालक किंवा या यांचा राजा कोण तर आपलं हृदय तर त्या हृदयाला जेव्हा तो मधुमेह जाऊन अडकवतो आपला राजाच डायरेक्ट अडकल्या कारणाने आपण ज्या स्थितीत अडकून बसू शकतो तसं हृदयाला मधुमेहाने अडकवल्यावर प्रॉब्लेम्स येतात ते आपल्याला दिसून येतात अच्छा म्हणजे हृदयरोगाचं मुख्य कारण मधुमेह असू शकतं बऱ्याच वेळेस बरीचशी कारण आहेत हृदयरोगाला पण मधुमेह आत्ता जर बघितलं तर आपल्या वर्ल्ड हार्ट फेडरेशनने सुद्धा आपल्या जे एकोणतीस सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे मनवला जातो त्याच्यात सुद्धा डायबिटीजलाच मेजर कारण त्यांनी धरलेलं आहे सो मधुमेह हा सर्वात इम्पॉर्टंट कारण असेल हृदयरोग येण्याच्या बाबतीतला अच्छा आणि अजून कोणकोणते आजार मधुमेहमुळे बळावू शकतात बरेचसे आजार जसं फॉर एक्झाम्पल मग अशी जसं मी सांगितलं की किडनीकडे येणारा जो रक्त पुरवठा असतो त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर साखर अडकून बसलेली असेल तर त्या जाळ्या ज्या असतात आपल्या किडनीच्या त्या आपल्या फाटून त्याच्यातून आपलं युरिनमधनं शुगर जाऊ शकते प्रोटीन जाऊ शकते करत करत रिनल डॅमेज होऊ शकतो डोळ्यांकडे आपण बऱ्याच वेळेस विजन आपलं धुंदलं व्हायला लागतं आपल्याला धुरकट दिसायला लागतं समोरचं बऱ्याच वेळेस आपल्याला हातापायला मुंग्या यायला लागतात बऱ्याच वेळेस आपल्या लिव्हरमध्ये आपल्याला डिफॉर्मिटीज दिसतात पँक्रियाजमध्ये तर असतंच असतं आतड्यांमध्ये प्रॉब्लेम्स अशा सगळ्या प्रकारचे आजार आपल्याला बळावताना दिसून घेऊ हो शकत मग आता मधुमेह व्यक्तींनी आपल्या हृदयाची कार्यक्षमता तपासणं आवश्यक आहे कारण ती साधारण कधी आणि कशी तपास भरपूर भरपूर इम्पॉर्टंट आहे इथे नीट समजून घ्यायला हवं आपल्याला की एखाद्या व्यक्तीला जर मधुमेह असेल तर तो, तो मधुमेह आपल्याला सध्या काही त्रास देतोय का हे आपल्याला बघायला हवं आता बाकीच्या अवयवांना जरी तो त्रास देत असला तरी ते अवयव आपल्याला तेवढ्या प्रकारे त्रास देत नाहीत म्हणून आपल्याला तो त्रास तेवढा सहन करायची गरज लागत नाही पण जेव्हा हृदयाकडे जेव्हा तो त्रास जात असतो हृदयाकडे जाताना तो त्रास आपल्याला भयंकर मोठे प्रॉब्लेम्स करायला कारणीभूत ठरतो अशा वेळेस काय होतं की समजा जर आपलं मधुमेह आणि मधुमेह हो, वाढल्या कारणाने हृदयाच्या मांसपेशी जर आपल्या कमजोर झालेल्या असतील तर त्या कमजोर झालेल्या मांसपेशींबरोबर आपल्याला पुढची कामं करणं खूप डिफिकल्ट जातं बऱ्याच वेळेस थकवा आल्यासारखं होतं जिने चढताना धावताना दम लागल्यासारखं होतं छातीत कोंडून आल्यासारखं होतं भरून आल्यासारखं होतं अशा वेळेस आपल्याला समजून घ्यायला हवं की आपला मधुमेह हो, आपल्या हृदयाला त्रास देतोय अशा वेळेला आपल्या हृदयाच्या व्यायामाची कार्य क्षमता आपल्याला तपासणी करून घेणं खूप गरजेचं असतं काय होतं नाही तर समजा जर मी व्यायामाची कार्य क्षमता आपण तपासलेली नसते तर जिवा असेल तर जेव्हा कधी हार्ट अटॅक आलेला असेल तर त्या हार्ट अटॅकच्या वेळेस आपल्या आपल्या हृदयाच्या मांसपेशीमध्ये जी ताकद लागते त्या हार्ट अटॅकच्या विरुद्ध लढण्यासाठी तीच ताकद जर कमी असेल तर हार्ट अटॅक विरुद्ध लढण्याची क्षमता आपली कमी झालेली असली की आपल्याला पुढच्या गोष्टी येतात कारण का हार्ट अटॅक कधी येतो कधी नाही येतो हे क कोणीही सांगू शकत नाही आल्यानंतरच बऱ्याच वेळेस आपल्याला जाग येत असते आणि त्याच्यासाठी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की एकदा हृदयाच्या व्यायामाची कार्यक्षमता आपण तपासणी करून घेतलेली असेल तर आपल्याला माहिती असेल की आपल्याला करेक्टिव्ह स्टेप्स घ्यायचेत की नाही घ्यायचे आपल्याला प्रेक्षकांचे फोन यायला सुरुवात झाली आपण प्रश्न घेऊयात आपल्याला पुण्याहून रवींद्र प्रश्न विचारतायत आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात रवींद्र आपला प्रश्न विचारा नमस्कार मी रवींद्र कुडाळकर बोलतोय डॉक्टर रोहित साने मी आपले कार्यक्रम नेहमीच ऐकतो आणि आपलं अभिनंदन आपण खूपच छान मार्गदर्शन करीत असता माझा प्रश्न असा आहे की शुगर फ्री जे मार्केट मध्ये मिळतं त्याचा कितपत फायदा होऊ शकतो किंवा ते त्याचे काही साईड इफेक्ट किंवा ते अपायकारक असतं का आणि दुसरं मला विचारायचं की मार्केटमध्ये नुकतीच एक जाहिरात चालू झाली की मधुमेह साठी विशिष्ट प्रकारचं सा तेल तर ते तेल घ्यावं की दुसरं कुठलं तेल जास्त योग्य राहील मधुमेही रुग्णांनी धन्यवाद वापरायला आहारामध्ये ठीक मधुमेहांसाठी तेल जे बाजारात आलेलं असेल आता नीट समजून घ्यायला हवं की तेल ते तेल असतं जर तुम्ही त्या तेलाला तळून खाण्याचा प्रयत्न केला तर कुठलंही तेल तुम्हाला प्रॉब्लेम करणारच आता बऱ्याच वेळेस त्याच्यात वेगवेगळे क्लासिफिकेशन असतात मुफा पुफा असे वेगवेगळे क्लासिफिकेशन असतात तेलात ते ह्याच्यात मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो म्हणजे त्याच्यातून तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं ज्ञान तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता जसं फॉर एक्झाम्पल घरातलं तूप असतं या तुपाचं एक बॉइलिंग पॉईंट असतो तो खूप हाय असतो म्हणजे मी तूप कितीही तळायचा प्रयत्न केला तरी त्या लेवलपर्यंत ते तळलं जात नसतं म्हणून तुपात काही बनवणं हे जास्तीत जास्त सेफेस्ट असतं पण मी असंच नेहमी सांगू इच्छितो की आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की तेल तूप या गोष्टींना ते काही तळायचं नाहीये आपल्याला वरतून टाकून जे काही घ्यायचं आहे आपल्या पोळीवर असेल भातावर असेल आपल्याला भाजीवर असेल आमटीवर असेल वरतून टाकून जे काही घ्यायचं असेल ते सगळं घेऊ शकतो आपण पण त्या तेलात आणि तुपात काही शिजवायला नाही हवं काही तळायला नाही हवं कारण काय एकदा ते आपण तळलं की त्यातले मॉलिक्युल फुटले की आपल्याला परत ते डायजेस्ट करता येत नसतात म्हणून तेलाच्या बाबतीत तेवढी काळजी घ्यायला हवी आपण पाहता इथेच मधुमेह आणि माधवबाग उपचार पद्धती याविषयी आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर रोहित साने डॉक्टर रोहित जसं आता आपण बघितलं की मधुमेहचे वेगवेगळे प्रकार असतात आणि मधुमेह हा अनेक आजारांना एक महत्वाचं कारण ठरू शकतो माधवबागमध्ये मधुमेह रुग्णांवरती नेमके कसे उपचार केले जातात आणि त्यांना त्याचा कसा फायदा होतो आ, आता आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे की मधुमेह जो असतो हा दोन मेजर प्रकारचा असतो सर्वात पहिलं म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट आणि दुसरा इन्सुलिन रेझिस्टंट डिपेंडंट म्हणजे काय की असा एक आजार ज्याच्यात इन्सुलिन आपल्या शरीरात निर्माणच होत नाही याला आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणतो आणि दुसरा असतो इन्सुलिन रेजिस्टंट ज्याच्यात इन्सुलिन निर्माण तर होतं आहे पण ते त्याला छान प्रकारे निर्माण न झाल्या कारणाने आपल्याला ते वापरता येत नाही आहे हे दोन प्रकारचे मधुमेह आता जेव्हा कधी रुग्ण माधोबागमध्ये येतो तेव्हा आपल्याला पहिलं हे डायग्नोस करायची गरज असते की हे जो रुग्ण आहे हा नक्की इन्सुलिन मधला आहे का इन्सुलिन रेजिस्टंट मधला आहे आणि त्याच्या अनुसार आपली चिकित्सा वेगवेगळ्या दिशेला जात असते आता थोडक्यात चिकित्सा सांगायची म्हणजे काय की ह्या सगळ्या चिकित्सेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे डायट काय असतं की जर असे रिसर्चेस कित्येक झालेले आहेत कि की जर डायट आपण छान प्रकारे घेतलेला असेल मधु हो so, तर मधुमेह बऱ्याच वेळेस आपण कंट्रोलमध्ये आणून औषधं कमी करून आपल्याला कमीत कमी औषधांमध्ये जास्तीत जास्त रिझल्ट मिळवता येऊ शकेल असे कित्येक रिसर्चेस झालेले आहेत सो डायट फॉर्म्स अ मोस्ट इम्पॉर्टंट टूल टू ट्रीट डायबिटीज आता या डायटला जर आपण बघितलं तर आपले बॅकएंडला बसलेली आपली पूर्ण डायटिशियनची टीम असते जी मधुमेह रुग्णांना कंटिन्युअस सपोर्ट देत असते की तुम्ही काय खायला हवं काय नाही खायला हवं तुम्हाला काय आवडतं त्याच्यानुसार तुमचं जेवण कसं असायला हवं याची पुरेपूर आपण त्यांना बॅकएंडला आपण त्यांना मदत करत असतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट चिकित्सेमध्ये असते ती म्हणजे एक्सरसाईज एक्सरसाईज आपण जितकं करू आणि उरलेली साखर जी रक्तात आपण खाल्ल्या कारणाने उरलेली साखर असते ती जितकी आपण वापरून टाकू आपल्या मांसपेशींना श्रम दिल्या कारणाने ती जितकी वापरून टाकू तितकी आपली रक्तातली साखर कमी होताना दिसून येते हे दोन मेजर इम्पॉर्टंट थिंग्स ह्याच्यासाठी आपली फिजिओथेरपीची टीम जी असते ती पण फोनवरनं पेशंटला कंटिन्युअस बॅकहेंड आपल्याला सपोर्ट देत असतात आणि त्याच्यामुळे पेशंटला कंटिन्युअस मोटिवेशन मिळत असतं की आपल्याला कंटिन्युअस व्यायाम करायचे आहेत हे दोन गोष्टी जर आपण बघितल्या तर त्याच्याहून तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट येते ती म्हणजे पंचकर्म पंचकर्म म्हणजे काय की जसं मी मगाशी सांगत होतो की हातापायला येणारी तळव्यांची आग असेल किंवा आपल्याला बऱ्याच वेळेस हृदयाची ताकद कमी झालेली असे असू शकेल अशा वेळेस आपल्याला पंचकर्मांची जोड घ्यायला लागते आणि टिपिकल आपण माधोबागचं पंचकर्म डायबिटीजसाठी जे काही स्पेशली केलं जातं त्याच्यात आपण स्नेहन सुवेदन आणि टिपिकल बस्ती असतो ते आपण द्यायचा प्रयत्न करत असतो स्नेहन म्हणजे काय तेलाने आपण मसाज करत असतो ज्याच्या हातापायाला आपण मसाज केल्या कारणाने ते जे नर्व असतात आपल्या हाताचे पायाचे ज्यांचं कोटिंग निघून केल्या कारणाने आपल्याला मुंग्या ता येत असतात शॉर्ट सर्किट झाल्या कारणाने त्यांना आपल्याला तेलाने पूर्ण स्नेहन केल्या कारणाने त्यांना त्यांचं कोटिंग मिळाल्या कारणाने ते मुंग्या वगैरे येणं कमी होत असतं पायाच्या तळव्यांची हाताची पायाची जळजळ जी असते ती गायब होत असते जी काही ताकद असते ती निर्माण आपल्या शरीरात झालेली असते दुसरी गोष्ट आपण करतो स्वेदन स्वेदन म्हणजे काय पूर्ण शरीरात आपण औषधी काढायची वाफ देतो याच्यामुळे जो काही क्लेद जो काही कचरा निर्माण झालेला असतो डायबिटीजमुळे आपल्या शरीरात आपण किडनीचा बोजा थोडासा कमी करून आपल्या स्किनमधनं जास्तीत जास्त घामातून आपण बाहेर काढून टाकायचा प्रयत्न करत असतो आणि ह्याच्या कारण किडनीचाही बोजा कमी होतो एज वेल well एज आपल्या शरीरातून क्लेद निघून गेल्या कारणाने शरीर हलकं वाटायला लागतं आणि का डायबिटीसच्या रोगांमध्ये नॉर्मली शरीर जड वाटत असतं सो ही दुसरी मेजर गोष्ट आणि तिसरी गोष्ट बस्ती बस्ती जी आपण देतो त्याच्यात आपण दोन तीन वेगवेगळी आपण औषधी वापरू शकतो आपण जशी पेशंटची गरज असेल तशी कधी कधी फक्त साखर आपल्याला कमी करायची असेल तरी तो बस्ती तसा आपण बनवू शकतो जर कधी हृदयाची काही कार्यक्षमता कमी झालेली असेल त्याला वाढवण्यासाठी आपण वेगळी औषधं करू शकतो एजवेल एस well कधी कधी हृदयाच्या ब्लॉकेजेस वगैरे असल्या कारणाने तर तशी औषधं आपण करून त्या रक्तपुरवठा वाढून देण्याची आपण पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करू सो अशा so, वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या चिकित्सा माधोबागमध्ये अवेलेबल आहेत एज वेल एज सुद्धा आपण जर बघितल्या तर सगळ्या प्रकारचे तपासण्या म्हणजे ब्लड ग्लुकोज बघायचं असेल well एचबीएन सी बघायचं असेल पॅथोलॉजी टेस्ट करायची असेल आपण कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग असेल चोवीस तासाची ब्लड शुगर बघायचे असेल सगळ्या प्रकारचे टेस्ट आपण करायला सुरुवात करतोय अच्छा आपल्याला प्रश्न येतो आपण घेऊयात प्रेक्षकांचा आपल्याला मिलिंद जालन्याहून प्रश्न विचारतात पण त्यांचा प्रश्न जाणून घ्या मिलिंद आपला प्रश्न विचारा हॅलो बोला मिलिंद सर माझा प्रश्न असा आहे की सध्या माझ्या हाताला मुंग रात्री झोपेत मुंग येणं लगवी गरम होणं हा सुद्धा एक मधुमेहचा प्रकार आहे का नसल्यास त्याच्यावर उपचार काय होऊ शकतो आ, आता जसा हा प्रश्न होता की आ, हे आपल्या डोक्यात नेहमी अडकलेलं असतं की हातापायला मुंग्या येतात म्हणजे डायबिटीजच असू शकेल का तर बऱ्याच वेळेस आपल्याला हे समजून घ्यायला हवं की हातापायला मुंग्या येणं हे डायबिटीजचं एक कारण असतं किंवा एक सिमटम असतो पण ते हातापायला मुंग्या येतात म्हणजे मला डायबिटीज असायलाच पाहिजे अशी काही गरज नाही सो सर्वात पहिलं आपल्याला ब्लड शुगर तपासून घ्यायची गरज आहे की जर त्या ब्लड शुगरमध्ये आपल्याला दिसलं की आपण आता ह्याच्यात एक गंमत असते आपल्याला नीट समजून घ्यायला हवं की फास्टिंग ब्लड शुगर जी आपण रिकाम्या पोटी जी ब्लड शुगर बघत असतो जर एकशे दहाच्या पुढे आपल्याला दिसली ती ब्लड शुगर फास्टिंग शुकर, ता आहे, धरुन एक्षे जर ब्लड शुगर तर डायबिटीस आहे असं गृहित धरून चालायला हवं पण नव्वद ते एकशे दहाच्या मध्ये जर आपल्याला ती ब्लड शुगर दिसत असेल तर आपण प्री झोन मध्ये आहोत आणि आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या ची हे आपल्याला धरून चालायला हवं दुसरी गोष्ट जसं तुम्ही आता म्हणालात की मला हाता मला मुंग्या येतात रात्री झोपलेला असताना बऱ्याच वेळेस तुमचं पोझिशन घ्यातील चुकल्या कारणाने सुद्धा मुंग्या येऊ शकत असतील तर तुम्हाला पहिलं ब्लड शुगर बघून घ्यायला हवं हे दिसतंय म्हणजे मला डायबिटीज करून स्वतःला घाबरवून टाकायची गरज नाही आपण माधवबाग मध्ये उपचार कसे होतात हे सांगितलं पण एकदा माधवबाग मध्ये आयुर्वेदिक उपचार सुरू झाले की त्यानंतर जी ॲलोपॅथिक गोळ्या औषधं दिली जातात ती बंद होऊ शकतात याचं उत्तर हंड्रेड अँड वन पर्सेंट हो सुद्धा म्हणता येईल आणि बऱ्याच वेळेस आपण हेही बघतो की आयुर्वेद म्हणजे ॲलोपथीची औषधं जी, जी काही बंद करायचं आपलं बऱ्याच वेळेस टार्गेट असतं मी तर उलटं असं टार्गेट घेऊन चालतो की ॲलोपथीची औषधं तर आपल्याला बंद करायचं पण प्लॅन करूयात पण आयुर्वेदिक औषधंसुद्धा बंद करायचं आपण प्लॅन करूया कारण का माझ्या अनुसार एखाद्या डायबेटिक माणसाने फक्त त्याच्या डायटवरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर जगातली सगळी औषधं आपल्याला बंद करता येऊ शकतील पण तुमचा डायटवरचा आणि एक्सरसाईजवरचा कंट्रोल आणि कम्प्लायन्स तेवढा असायला पाहिजे तर नक्की कुठलाही डॉक्टर तुमची मदत करू शकेल जर तुम्ही स्वतःची मदत करायचं ठरवलेलं असेल तर आता जर माझ्या डायटमधनं मी ती साखर वाढवण्याचा जो प्रकार करत असतो तोच मी जर कंट्रोलमध्ये आणला आणि मी माझी साखर कंट्रोलमध्ये ठेवायला सुरुवात केलेली असेल तर मला कुठल्याच औषधांची गरज लागत नाही ला जे काही आपण औषधं बंद करतो त्याचा एक स्पेसिफिक प्रोटोकॉल असतो घाई गडबडीत आपण कधीही पेशंटला पाहिजे म्हणून घाईघाईत करायला सुरुवात करू असं आपण कधीही करत नाही आपले प्रोटोकॉल्स ठरलेले असतात सगळ्याच्या सगळ्या एकशे सोळा क्लिनिक्समध्ये हे प्रोटोकॉल्स ठरलेले असतात या प्रोटोकॉलच्या अनुसारच तुमचं ती साखरेची गोळी जर असेल ती कमी करण्यात येईल तुमच्या ब्लड शुगरला त्याच्यात लक्षात ठेवूनच अच्छा म्हणजे तुम्ही आता जसा उल्लेख केलात की आपण डाएटवरती पण लक्ष देतो म्हणजे आहार आणि प्राणायाम याचा फायदा मला असं वाटतं भयंकर भयंकर फायदा होऊ शकतो आता जसं तुम्ही प्रश्न काढला की योगासनं आणि प्राणायाम हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपल्याला समजून घ्यायला हवं बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की उगा छोटं काहीतरी दिसतंय टाळून टाकावं पण नाही योगासनं जर तुम्ही बघितलं त्यात सायंटिफिक गोष्टी एवढ्या छान असू शकतील की कुठलंही योगासनं करताना आपल्या शरीराला पीळ द्यावी लागते ती जेव्हा पीळ देतो आपण त्या मांसपेशींना ते पीळ दिल्या कारण त्यातलं जे काही साखर अडकलेली असते आणि रक्त जे काही अडकलं असतं छोट्या छोट्या केशवाहिन्यांमध्ये पायाच्या हाताच्या ते सगळं तिकडनं पुढे ढकललं जातं मेन सर्क्युलेशन मध्ये तिकडनं साखर वापरण्यात घेऊ शकतो सो mm. so, योगासनांचा हा फायदा भयंकर छान प्रकारे दिसत असतो आणि प्राणायामाचा फायदा त्याच्याही पलीकडे असतो की प्राणायामामुळे आपली कार्डिओ रेस्पिरेटरी जी काही ताकद असते आपल्या हृदयाची आणि फुफ्फुसांची जी काही ताकद असते ही ताकद आपल्याला मस्त वाढवता येत असते त्या एका प्राणायामाने सो सकाळचे फक्त पंधरा ते वीस मिनटं जर आपण योगासनं आणि प्राणायामाला देऊ शकलो आपल्या नॉर्मल चालण्या फिरण्याच्या एरोबिक एक्सरसाइजेस सकट तर दॅट वुड बी कॉल्ड एस कार्डियक एक्सरसाइजेस अच्छा डॉक्टर नेहमी असं म्हटलं जातं की मधुमेह झाल्यानंतर अनेक गोष्टींची बंधनं येतात खाण्यापिण्यावर तर येतातच पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एक आपल्याला उत्साह नसतो तर हे सगळं मधुमेह रुग्णांनी टाळण्यासाठी किंवा एक उत्साह मिळवण्यासाठी काय करायला हवं बर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यात सर्वात पहिली गोष्ट काही खाण्यापिण्यावरचे निर्बंध जे आलेले असतात आता आपल्याला समजून घ्यायला हवं की आपल्या शरीरात एक स, योजना होती आपल्या शरीरात एक मेकॅनिझम होतं साखरेला पचवण्याचे ती मेकॅनिझम आता मोडलेली आहे आपला पूल जो आहे तो आता मोडलेला आहे त्या मोडलेल्या पुलाची जोपर्यंत आपण मरम्मत करत नाही आहोत जोपर्यंत तोपर्यंत तो ब्रिज आपण बांधत नाही आहोत तोपर्यंत आपल्याला गाड्या त्याच्यावरच्या जाण्याच्या आपल्याला थांबवावं लागणार सो कृपया आत्ता उगाच घाई गडबड करून असं काही विचार करणं की मला हे करावं लागणार वगैरे थोडे दिवस जर आपण छान परिश्रम केले जर थोडे दिवस आपण छान डायटवरती कंट्रोल ठेवला तर आपण नक्कीच पुढे जाऊन छोटं मोठं काही ना काहीतरी खाऊन स्वतःचं आपण जी भूक असते सटायटी असते ते आपण नक्की शमन करू शकतो सो माझं म्हणणं एवढंच असू शकेल की आपण जे बऱ्याच वेळेस हे नाही करायला मिळणार म्हणून आपण जे मनातून सगळ्या गोष्टी सोडून देत असतो थकल्यासारखं फील होत असतं की आता जीवन संपला आता काय करणार आपण असं काही नसतं मधुमेहात सुद्धा खूप छान प्रकारे एन्जॉय करता येत असतो फक्त थोडासा कंट्रोल आपण आमचा विशेष कार्यक्रम मधुमेह आणि त्यावर माधवबाग उपचार पद्धती यावरती आपण मार्गदर्शन घेतोय आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर रोहित साने डॉक्टर हृदयरोग हा एक असा रोग हो आहे की आ, या रोगावरती शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही असं आजपर्यंत आज सगळ्यांना वाटतंय मात्र आयुर्वेदानी विना शस्त्रक्रिया या रोगावरती उपचार होऊ शकतात कसं शक्य आहे आ, आता आपल्याला ना नीट समजून घ्यायला हवं की शस्त्रक्रिया हे काही देव नाही आहे किंवा ही काही जादू नाही आहे शस्त्रक्रियेने एक स्पेसिफिक प्रकारचे रोग आपल्याला बरे करता येऊ शकत असतात आपल्याला नीट समजून घ्यायला हवं की आपल्याला झालं आहे काय आणि त्याच्यानुसार शस्त्रक्रियेची गरज आहे का शस्त्रक्रिया जिथे गरजेची असेल तिथे करणं कधी कधी काही चूक नसतं पहिला प्रश्न असतो की आपल्याला शस्त्रक्रियेची गरज आहे का आता जसा हा प्रश्न नेहमी असतो की ब ब्लॉकेजेस सारखे रोग जे असतात हृदयरोगाच्या ह्याच्याला शस्त्रक्रिया लागते का इथे आपल्याला पहिलं हे समजून हवं की ब्लॉकेज आहेत म्हणजे प्रॉब्लेम आहे असं नसतं तर ब्लॉकेजेस जे आहेत ते माझा रक्त पुरवठा ब्लॉक करतायत का फक्त नाव आपण त्यांना ब्लॉकेजेस दिलेलं आहे हे आपल्याला बघणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळेस कित्येक रिसर्च पेपर आपण जर आता कुठलाही गुगल सर्च वगैरे उघडून बघितला तर आपल्याला कळेल की सगळ्या रिसर्च पेपरमध्ये असं लिहिलेलं असतं की बऱ्याच वेळेस सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत हे ब्लॉकेजेस आपला रक्तपुरवठा ब्लॉकच करत नसतात तशी जर सिच्युएशन असेल तर आपल्याला तेवढ्या वेळेपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारे सर्जरी करायची गरज नसते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याच्यानंतर सुद्धा सत्तर ते ऐंशी सुद्धा मायो जर मायोकार्डियल वॉल्यूम ऑफ ब्लड जर आपण बघितलं म्हणजे हृदयाच्या मांसपेशीकडे मिळणारा रक्त पुरवठा जर आपण बघितला बऱ्याच वेळेस तो पेट स्कॅनने बघत असतो बऱ्याच वेळेस आपण आता नवीन नवीन इन्व्हेस्टिगेशन्स एफ एफ आर वगैरे यायला लागलेले आहेत अशा इन्व्हेस्टिगेशन्सनी जर आपण बघून घेतलं तर आपल्याला कळू शकतं की आपल्या हृदयाच्या मांसपेशीपर्यंत रक्तपुरवठा पोचतोय का ब्लॉकेजेस असोत किंवा नसतो सोत so, आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट हे बघायची असते की माझ्या हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा हा कमी पडलेला आहे का कमी पडलेला असेल तर मग आपल्याला सर्जरी करायची का नॉन सर्जरी करायची ह्याच्यातून दोन आपल्याला ऑप्शन मिळू शकत असतात म्हणजे ब्लॉकेजेस दिसले म्हणजे मी ऑपरेशन करायला पाहिजे अशी काही गरज नाही आपल्याला हे बघायला पाहिजे की ब्लॉकेजेस दिसलेत ओके आता ब्लॉकेजेस दिसल्यानंतर त्या ब्लॉकेजेसच्या पुढे आपल्याला रक्तपुरवठा जातोय का हृदयाच्या टोकाच्या मांसपेशींपर्यंत की नाही हे जर आपल्याला बघितलं आणि ह्याच्यातून आपल्याला जर बोध झाला तर आपल्याला नक्की छान प्रकारे डिसिजन घेता येऊ शकत असतं की आपल्याला रक्तपुरवठा पोचत नसेल किंवा असेल त्याच्या अनुसार आपल्याला डिसिजन घेता येतं की आपल्याला ऑपरेशन करायची गरज लागणार आहे का ऑपरेशन शिवाय सुद्धा आपण काही करू शकतो आता ऑपरेशन शिवाय नक्की होऊ शकतं का आता हंड्रेड अँड वन पर्सेंट होऊ शकतं आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर दर महिन्याला साधारण आपल्याकडे बाराशे पेशंट वेगवेगळे आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करत असतात आणि हे जर तुम्ही वर्षानुवर्ष हे मागचे दहा वर्ष हे घडतं आहे जर तुम्ही नीट बघू शकलात तर कित्येक लोक आता ब्लॉकेजेस जे ज्यांना होते ते आज ठणठणीत मस्त धावतात पळतायत आता इथे आपलं नीट समजून घ्यायला पाहिजे की इम्पॉर्टंट काय असतं तर आपल्या हृदयाच्या मांसपेशींची सेक्युरिटी सर्वात जास्त इम्पॉर्टंट असते हार्ट अटॅक येतो म्हणजे काय होतं तर हृदयाच्या मांसपेशींना इजा होत असते जर मी त्या मांसपेशी ऑलरेडी मजबूत करून ठेवलेल्या असतील तर त्यांची त्या हार्ट अटॅक विरुद्ध त्या रक्ताच्या गुठळीविरुद्ध लढाईची शक्ती जी असते ती जबरदस्त जास्त वाढलेली असते बऱ्याच वेळेस लोकांच्या डोक्यात काय असतं की मी बायपास सर्जरी एजिओप्लास्टी करतो का कारण का मला हार्ट अटॅक यायला नाही पाहिजे आपल्याला इथे नीट समजून घ्यायला पाहिजे हार्ट अटॅक ही जी गोष्ट असते ही रक्ताच्या गुठळीमुळे येणारी गोष्ट आहे वनजिओप्लास्टी आणि बायपास जी करत असतो ही आपण चरबीच्या गुठळीची करत असतो चरबीची गुठळी आणि रक्ताची गुठळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे सो कुठलंही डिसिजन घेताना आपल्याला कॉन्शियसली डिसिजन घ्यायला हवं पूर्ण ज्ञान घेऊन डिसिजन घ्यायला हवं खरं डॉक्टर खरं तर मधुमेह विषय असा आहे की जितका आजार भयंकर आहे तेवढाच या विषय व्याप्ती पण जास्त तुम्ही कमी वेळात मधुमेहावरती इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार इथ या विशेष कार्यक्रमात इथे सांगतो त्याच्या बातम्यांसाठी पण पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे